हॅलो एव्हरीबडी आय एम डॉक्टर दया बोरगावकर फर्टिलिटी कन्सल्टंट गुणशिला फर्टिलिटी हॉस्पिटल पुणे टुडे वी विल बी डिस्कसिंग ऑन इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ पुलिंग आज आपण एम्ब्रिओपुलिंग याबद्दल माहिती घेणार आहोत पुलिंग म्हणजे नेमकं काय पुलिंग कुठल्या पेशंट्समध्ये रिकमेंडेड आहे त्याचे प्रॉस अँड कॉन्स काय आहेत याबद्दल आपण डिटेल माहिती करून घेणार आहोत तर प्रत्येक प्रत्येकच कपल किंवा प्रत्येकच ह्युमन बिंग हे आपल्या प्रोजेनी किंवा आपले प्रोजे कि आपले जे जीन्स आहेत त्याच्यापासून तयार होणार जे नेक्स्ट जनरेशन आहे त्याला प्रोजेनी म्हणतात तर त्याच्याबद्दल वाट बघत असत किंवा प्रत्येकालाच असं वाटत होतं की वाटत असतं की आपले जीन्स हे पुढे जावेत त्यामुळे प्रत्येक म्हणजे मोस्ट ऑफ द कपल्स मध्ये स्वतःचे गॅमेट्स युज करणं किंवा एस किंवा स्पम्स यूज करणं ह्याच्या ह्याला नेहमीच प्रेफरन्स दिला जातो पण अनफॉर्च्युनेटली बऱ्याच कपल्समध्ये हे पॉसिबल होत नाही हे शक्य होत नाही कारण कधी कधी पुअर नंबर ऑफ पुअर एग्स असतात किंवा नंबर ऑफ एग्स कमी झालेली असतात ओवेर एन्ड रिझर्व्ह कमी झालेला असतो किंवा कधी कधी स्पर्म्स हे अवेलेबल नसतात अजू ज्याला म्हणतो आपण किंवा स्पर्म्स अवेलेबल जरी असतील तरी पण त्यांची क्वालिटी ही खूप जास्त प्रमाणात अफेक्टेड असते तर अशा केसेसमध्ये आम्ही डोनर डोनर किंवा स्पर्म्स ह्याला ह्याचा ऍडवाइस दिला जातो तर आपल्याला जसं माहितीये प्रत्येकच ह्याच्यामध्ये मी सांगत असते की स्त्रिया या गर्भतहाच एक पूल ऑफ उफ... एग्स घेऊन जन्मलेले असतात जसं पुरुषांमध्ये स्पम्प्सचं डे टू डे प्रमाणात प्रोडक्शन होत असतं तसं स्त्रियांमध्ये हे फिक्स्ड डिपॉझिट असतं म्हणजे जन्मल्याबरोबरच काही मिलियन ऑफ एग्स घेऊन ते जन्मलेले असतात आणि नंतर जशी त्यांची पाळी सुरू होते तशी महिने महिने हे, हे जे एग्स असतात ते वापरले जातात तर अशा केसेसमध्ये जेव्हा कधी कधी वय जास्त असतं पस्तीस वर्षांपेक्षा वय जास्त असतं किंवा अनफॉर्च्युनेटली आजकाल काही कारणांमुळे चेंज इन सराउंडिंग किंवा चेंज इन लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टींमध्ये काही स्त्रियांमध्ये अंड्यांचं प्रमाण कमी होण्याची जी प्रोसेस आहे ती थोडीशी फास्ट होते आणि कदाचित वयाच्या पंचवीसाव्या तीस तिसाव्या वर्षामध्ये दे देखील त्यांच्या अंड्यांचे प्रमाण इतकं कमी होतं की ज्यामुळे त्यांना प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता कमी होते तर हे आपण आधी पण पाहिलेले आहे एम हो एच ही एक ब्लड टेस्ट असते आणि एएफसी एफ सी ही एक सोनोग्राफी असते याच्यामध्ये आपल्याला माहिती मिळते त्यांच्या अंड्यांच्या नंबर्स बद्दल तर ज्यांच्यामध्ये अंड्यांचे नंबर कमी झालेले आहेत तर अशा केसमध्ये आपण आय व्ही एफ च सजेशन तर देतोच पण त्याच्याबद्दल आपण डिटेल माहिती माहिती सांगितली जाते की आय व्ही एफ चे सक्सेस रेट काय असू शकतं कारण सिग्निफिकंटली लो जर एम एच असेल तर एक जे मिळणार आहेत त्यांचं प्रमाण कमी असणार आणि त्यामुळे आपल्याला जे मिळणारे एम्ब्रिओज आहेत त्यांचं देखील प्रमाण कमी असणार किंवा ते कारण साधारणतरी असं असतं की आपल्याला दहा ते बारा अंडे मिळाली तर एक किंवा दोन चांगले एम्ब्रिओज कारण आपण जनरली इन्गोनोशीला आपण ब्लास्टोसिस तयार करण्याचा प्रयत्न करतो ज्याच्यामुळे सक्सेस रेट जास्तीत जास्त वाढला पाहिजे पण जसे अंड्यांचे नंबर कमी होतील तसे आपल्याला चांगले एम्ब्रिओज मिळण्याची शक्यता कमी कमी होत जाते आणि जसं इव्हन असं म्हटलं जातं सायंटिफिकली की एक जरी अंड्यांचा नंबर वाढला तरी पण आपल्याला आयबीएफ मध्ये सक्सेस मिळण्याची शक्यता ही त्यानुसार ही इम्प्रूव्ह होत राहते तर uh, uh, मग अशा गोष्टींमध्ये गोस्ट, अशा केसेसमध्ये पुलिंग हे पिक्चर मध्ये येते पुलिंग म्हणजे uh, अकोमिलेशन ऑफ एम्ब्रिओ अँड विट्रिफिकेशन म्हणजे आपण जेव्हा कमी अंडी मिळण्याची शक्यता असते तेव्हा आपण त्याच सायकलमध्ये दोन सायकलमध्ये आपण त्यांना स्टिम्युलेट करून त्याच्यामधन मॅक्झिमम अंडी मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मॅक्झिमम अंड्यांमधन जास्तीत जास्त प्रमाणात एमब्रिओ तयार करून ते फ्रीज करून ठेवतो हे कशामुळे कारण युट्रस जी गर्भपिशवी आहे ह्याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही जर सहा महिने गेले किंवा एखादं वर्ष गेलं तर गर्भपिशवी किंवा युट्रस ह्याच्यामध्ये तुम्हाला फारसा फरक किंवा त्याच्या जी इम्प्लांटेशनची कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये फारसा फरक दिसून येणार नाही पण जसं अंड्यांची शक्ती कमी होते जसं ओव्हर एन रिझर्व्ह कमी होतो हो, तसं मंथ ऑन मंथ ही अजून अजून कमी व्हायला हो लागते इट इज अ प्रोग्रेसिव्ह प्रोसेस आणि त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर जास्तीत जास्त अंडे आपल्याकडे येणं आणि जास्तीत जास्त गर्भ आपल्याकडे तयार असणं ही खूप महत्वाची असते सक्सेस मिळण्याच्या दृष्टीने तर अशा प्रकारे आपण मल्टिपल स्टिम्युलेशन देऊन आपण हे ओव्हम पिकअप करून जास्तीत जास्त एग्स मिळवून आपण एम्ब्रिओ बनवण्याचा प्रयत्न करतो तर आणि जे एम्ब्रिओज मिळतात ते आपण फ्रीज करून ठेवतो आणि मग नंतर आपण ते एम्ब्रिओज आपल्या ह्याच्यानुसार वापर करत जातो कारण जेवढे जास्त एम्रिओ तेवढे आपल्याला चान्स जास्त मिळत जातो ट्राय करण्याचा त्याचप्रमाणे जेव्हा वय जास्त असतं तेव्हा कधी कधी अनइम्प्लॉइडी म्हणजे क्रोमोझोमल प्रॉब्लेम असण्याची शक्यता जास्त असते गर्भामध्ये तर गर्भ जरी दिसायला चांगला असला तरी त्याच्यामध्ये क्रोमोझोमल प्रॉब्लेम असण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे ऍबोर्शन म्हणजे गर्भपात होण्याची शक्यता देखील वाढते मग अशा केसमध्ये आम्ही काय करतो की आम्ही जे जास्त प्रमाणात गर्भ तयार करून ठेवतो आणि त्या प्रत्येक गर्भाची पीजीटीए म्हणजे त्यांची बायोप्सी करून त्याच जेनेटिक टेस्ट करतो आणि त्याच्यामध्ये काही अनुप्टी आहे का त्याच्यामध्ये काही क्रोमोझोमल अब्नॉमलिटी आहे का ही माहिती करण्याचा प्रयत्न करतो आणि जे चांगले एम्ब्रिओज आहेत जे जेनेटिकली नॉर्मल एम्ब्रिओज आहेत तेच एम्ब्रिओ आपण ट्रान्सफर करतो त्यामुळे सक्सेस रेट पण वाढतो आणि फ्युचरमध्ये अबॉर्शनची शक्यता देखील कमी होते कारण अनफॉर्च्युनेटली टेस्ट के असे बऱ्याच स्टडीज पण केलेल्या आहेत की थर्टी फाईव्ह थर्टी सिक्स एजच्या नंतर जसे एम्ब्रिओज दिसायला जरी चांगले असतील तरी त्यांची क्रोमोझोमल मध्ये सिग्निफिकंट इनक्रीज झालेला आहे तर त्यामुळे आपण एम्ब्रिओ पोलिंग करून जास्तीत जास्त प्रमाणात एम्ब्रिओ मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यांची काही केसेसमध्ये नॉट ऑल द केसेस कारण प्रत्येक पेशंट अफोर्डेबल पण नसतात आणि काही केसांमध्ये आपण पहिली सायकल जी आहे ती आपण करू शकतो विदाउट डुईंग एनी बायोप्सी आ, लुकिंग एट द कॉस्ट इफेक्टिव्हनेस आणि जर त्यामध्ये जर सक्सेस नाही आला तर सबसिक्वंट सायकल्स आपण बायोप्सीसाठी जाऊ शकतो तर ह्याची आम्ही आमच्या सेंटरमध्ये आम्ही डिटेल काउन्सिलिंग करतो त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची एक्स निर्माण करणं वापरूनच जर तुम्हाला आय एफ करायचं असेल तर कुठले कुठले ऑप्शन्स आहेत कॉस्ट कुठली कुठल्या प्रकारची कॉस्ट इन्वॉल्ड आहे त्याच्यामध्ये ऑप्शन जसं पीजीटी ए सांगितलं मी बायोप्सी करून आपण त्याची क्रोमोझोमल माहिती करून घेणं ही एक ऑप्शन आहे त्याचप्रमाणे मग दुसरं ऑप्शन ज्याचं एक डोनर हे जे ऑप्शन आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पेशन्सला व्यवस्थित एक्सप्लेन करतो आणि मग पेशन्सची जशी विल आणि विश आणि त्यांची फिजिकल फायनान्शियल आणि मेंटल आहे त्यानुसार ते डिसिजन घेऊनच पुढे जातात तर त्याचप्रमाणे आपण काही गोष्टी ह्या अनफॉर्च्युनेटली जसं मी सांगितलं होतं त्याप्रमाणे एक जी नंबर किंवा एएमएच हे आपण वाढवू शकत नाही तर मग अशा केसेसमध्ये आम्ही काही प्री uh, मेडिकेशन्स देतो ज्याला आम्ही सपोर्टिव्ह uh, मेडिकेशन्स म्हणतो तर ते देतो जसं डीएचई क्यू किंवा अँटीऑक्सिडेंट uh, किंवा काही काही केसेसमध्ये केसे आम्ही हॉर्मोनल यूज करतो या सगळ्या म्हणजे थ्रू आउट वी जस्ट ट्राय इन ऑल द वेज टू इम्प्रूव्ह द नंबर ऑफ एम्ब्रिओ सो दॅट द

सिंगल स्टिम्युलेशन रिपीटेड सायकल नॅचरल जे आपलं स्टिम्युलेशन असत जे ट्रेडिशनल प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉल्स मध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअल नुसार चेंजेस करून मग आपण रिपीटेड सायकल ऑफ स्टिम्युलेशन करतो आणि मोर नंबर ऑफ एग्स हे गोळा करण्याचा प्रयत्न करतो तर ह्याचे ऍडव्हानेजेस काय आहेत तर ऑब्विसली हॅव्हिंग देअर ओन जेनेटिक बेबी म्हणजे ज्या कपल्सला गॅमेट्स दुसरे वापरायचेच नाही आहेत आणि स्वतःच जेनेटिक बेबी पाहिजे आहे तर यांच्यासाठी हा प्रोटोकॉल हा बेस्ट आहे त्याचप्रमाणे सिलेक्शन ऑफ एम्ब्रिओज म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त एम्ब्रिओ जेव्हा मिळतात आणि जेव्हा आपण एम्ब्रिओ बायोप्सी करून आपण ट्रीटमेंट करतो तेव्हा आपल्याला मोर नंबर ऑफ एम्ब्रिओज नॉर्मल एम्ब्रिओज मिळतात आणि त्यानुसार आपण चांगल्या एम्ब्रिओ चे चा सिलेक्शन करून सक्सेस रेट वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि पीजीएस म्हणजे प्री जेन, प्री इम्प्लांटेशन जेनेटिक स्क्रीनिंग जे असतं ते पण आपण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो तर हे त्यांचे अडव्हानेजेस आहेत तर प्रत्येक नाण्याला हे दोन बाजू असतात जसे ऍडव्हानेजेस आहेत तसे ड्रॉबॅक्स पण आहेत पण ते ड्रॉबॅक्स काय प्रत्येकच जेव्हा आद्वां, ऍडव्हान्स मेटर्नल एज किंवा रिड्युस ओव्हर अँड रिझर्व्ह असतो त्या केसमध्ये ऑलरेडी हे आपण ऍक्सेप्टेड आहेत त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ ड्रग रिक्वायरमेंट म्हणजे कारण आपण एक सिंगल ड्रग सिंगल सायकलचं सा जर स्टेबिलेशन करतो त्याला देखील जे इंजेक्शन वापरले जातात ते महागडी असतात तर मग आपण जेव्हा मल्टीपल सायकल्स करतो तसे त्याची इंजेक्शनची रिक्वायरमेंट ही मल्टिपल होते कधी कधी खूप पुअर रिस्पॉन्डर असेल तर सायकल कॅन्सलेशन पण होऊ शकतं जर चांगला रिस्पॉन्स नाही मिळाला तर आपण वी डोंट गो हेड विथ द पिकअप त्यामुळे मेंटल आणि फायनान्शियल ट्रॉमा हा बसू शकतो त्यानंतर कधी कधी अंडी जरी मिळाली तरीही जसं सांगितल्याप्रमाणे एका पर्टिक्युलर एज नंतर ही फर्टिलायझेशन कॅपॅसिटी ही कमी झालेली असते आणि त्यामुळे कधी कधी असंही होऊ शकतं की एम्ब्रिओ ट्रान्सफर साठी मिळत नाहीत म्हणजे अंडे जरी मिळाले तरी पण त्यांचं फर्टिलायझेशन व्यवस्थित होत नाही किंवा त्यांचं पुढे जाऊन क्लिव्हेज व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे त्यांना एम्ब्रिओ मिळणार नाहीत त्याचप्रमाणे टाइम टू ट्रान्सफर ऑफ द एम्ब्रिओज मल्टिपल सायकल्स केल्यामुळे आपले टाइम टू ट्रान्सफर ऑफ द एम्ब्रिओज हा देखील वाढत जातो त्यामुळे पेशंट्स खूप टेस्ट होतात पेशंटचे पण आणि डॉक्टरांचे पण तर हे सगळे त्याचे ड्रॉबॅक्स आहेत पण आम्ही जनरली ह्या प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित करतो त्यामुळे पेशंट हा मेंटली प्रिपेअर्ड असतो बिकॉज वी आर मेंटेनिंग ऑल द ट्रान्सपरन्सी इन आर ट्रीटमेंट आपण प्रत्येक गोष्टीचे आधी कॉन्सिक्वेन्सेस त्याचे काय काय चान्सेस कॉन्सिक्वन्सेस होऊ शकतात या गोष्टीची आधीपासून आम्ही काउन्सिलिंग करतो त्यामुळे पेशंट्सलाही माहिती असतं त्याचमुळे आम्ही पेशंट एज्युकेशनवर जास्त भर देतो की पेशंटला सगळ्या गोष्टींची माहिती असली पाहिजे अवेलेबल ऑप्शन्स काय आहेत त्याच्यामध्ये फायनान्शियल स्ट्रेस काय काय येऊ शकतो त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह येण्याची शक्यता किती आहे निगेटिव्ह येण्याची शक्यता किती आहे या सगळ्या गोष्टींना पेशंटला हे स्वतःला नॉलेज असणं खूप आवश्यक आहे आणि त्यानंतरच मग ही ट्रीटमेंट ही सुरळीत होऊ शकते तर कुठल्या केसेसमध्ये आपण एमिओ पुलिंग नाही केली पाहिजे तर कधी मल्टिपल आय व्ही एफ फेलिअर विथ पोअर उसेट क्वालिटी म्हणजे जर उसेट क्वालिटी ही खराब असेल अंड्याची क्वालिटी खराब असेल आधीच्या आय व्ही एफ सायकलमध्ये कळून आलेले असेल तर हे परत परत करण्यामध्ये काही अर्थ नाही कारण त्यामध्ये परत परत अंड्यांची क्वालिटी ही खराब असण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे फायनान्शियल फिजिकल आणि मेंटल स्ट्रेन हा जास्त वाढतो त्यानंतर एल्डरली वुमेन विथ सिव्हिअर मेल फॅक्टर ज्यांच्यामध्ये मेल म्हणजे दोन्ही गोष्टी कॉम्प्रोमाइज आहेत तर अशा केसेसमध्ये पण चांगले एमजीओ येण्याची शक्यता खूप कमी असते आणि लास्ट बट नॉट द लिस्ट ज्यांना डोनर उसेट्स बद्दल तयारी असते त्यांच्या मनाची तयारी झालेली असते की ह्या ह्या गोष्टी झालेल्या आहेत आम्ही प्रिव्हियस सायकल्स केलेल्या आहेत किंवा आम्हाला या सगळ्या फायनान्शियल आणि मेंटल स्ट्रेस मधनं जायचं नाहीये आणि आम्हाला डोनरुसाइडस पाहिजे आहेत तर अशा केसेसमध्ये पण आपण एमिओपुलिंगला अवॉइड करून दुसऱ्या ऑप्शन्सला बघितलं पाहिजे कारण ऑब्विसली त्याच्यामध्ये कॉस्ट फॅक्टर मेंटल आणि फिजिकल स्ट्रेस हा कमी असतो तर तेच मी सांगितल्याप्रमाणे नो डाऊट डोनर इज ऑप्टेड फॉर द पेशंट ज्यांच्यामध्ये खूप जास्त पोअर ओवेरियन असतो किंवा प्रिव्हिस फेल्ड सायकल्स असतात एज हे खूप जास्त झालेलं असतं पण काही केसेसमध्ये जे पेरेंट्स असतात ते स्वतःची ओन जेनेटिक मटेरियल यूज करायचं यासाठी खूप जास्त स्ट्रबन असतात तर या केसमध्ये आपण डेफिनेटली एम्रिओपुलिंग याचा ऑप्शनचा ऑप्शन म्हणून विचार करू शकतो आणि याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जसे अंडी जास्तीत जास्त मिळत जातील तशी तशी आपल्याला जास्त एम्ब्रिओ मिळण्याची शक्यता वाढत जाते आणि सक्सेस रेट हा वाढत जातो तर त्यामुळे अशा केसेसमध्ये दे डेफिनेटली आपण पुलिंग हा वापर याचा उपयोग करायला पाहिजे तर आमच्या गुणशिलामध्ये ड्युएल स्टिम्युलेशन प्रोटोकॉल किंवा पुलिंग प्रोटोकॉल हा बऱ्याच प्र, प्रभाव प्रमाणात वापरण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही एक स्टडी पण केली आहे ज्याच्यामध्ये तेहतीस कपल्सनी आय व्ही एफ केलेला आहे त्याच्यामध्ये चार कॅन्सल झालेले आहेत त्यानंतर चौदा एम्ब्रिओ ट्रान्सफर केले होते त्यातले सात प्रेग्नंट झाले म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के इज व्हेरी सिग्निफिकंट नंबर चौदा एम्ब्रि ट्रान्सफर मधले सात हे प्रेग्नंट झाले आणि त्यातले सहा हे डिलिव्हर झाले आणि एकाचं मिसकॅरेज झालेलं आहे सो सिक्स्टी वी कॅन कन्सिडर इट एज अ फोर्टी पर्सेंट मोर लाईक नियर अबाउट फिफ्टी पर्सेंट सक्सेस रेट आणि एका पेशंटमध्ये असं झालेलं आहे की आपण एम्ब्रिओ पिकअप के एमब्रिओ एक पिकअप केलं आहे पण एम्ब्रिओ असं पुढे गेलेले नाहीत त्यामुळे त्यांच्यामध्ये हे एमब्रिओच मिळाले नाहीत त्यामुळे पुढे ट्रान्सफर करण्याचा विषय नाही आणि अजून चौदा लोक जे आहेत त्यांची ट्रान्सफर करण्याची अजून वेट करत आहोत तर अशा प्रकारे आम्ही गुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे स्टडीज करत असतो जे आमच्या ओन स्टडीज असतात आणि त्यामुळे आम्हाला आम्हाला स्वतःला गोष्टींबद्दल जास्त माहिती होते पेशंट्सला पण नवीन नवीन गोष्टींचे ऑप्शन द्यायला आम्ही जास्त कॉन्फिडेंटली सांगू शकतो तर द लर्निंग इज द कंटिन्युअस प्रोसेस त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला प्रत्येक दिवशी प्रत्येक पेशंट नवीन समजून आम्ही नवीन नवीन गोष्टी अ त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे आता हे एकच्या बद्दल झालं आहे डोनर्स पंप बद्दलही थोडक्यात एक सांगते की अजू स्पर्मिया हे अशी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये मेल्सचे सीमन सीमनमध्ये स्पर्म्स अवेलेबल नसतात आणि अशा वेळी मेलला डोनर स्पम ट्रीटमेंटसाठी ऑप्शन दिलं जातं पण डायरेक्टली डोनर स्पम्प ज्या जे कपल्स हे स्वतःचे जेनेटिक प्रोजेनी ही साठी स्टबन किंवा जास्त बिलिंग असतात त्यांच्यासाठी टीसी हा एक ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये एक छोटीशी प्रोसिजर असते ज्याच्यामध्ये आम्ही टेस्टिस मधनं एग्स काढून घेतो टेस्टिस मधनं स्पम्प काढून घेतो आणि मग ते आयोपिक साठी वापरतो त्याच्यामध्ये देखील सक्सेस रेट हा चांगला असतो जर स्पंप्स मिळाले तर आणि काही केसेसमध्ये हे स्पम्प्स मिळण्याची शक्यता कमी असते अशा वेळी मायक्रो टीसी म्हणून एक प्रोसिजर असते ज्याच्यामध्ये मायक्रोस्कोपिक सर्जरी युज करून आपण स्पम्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग ते स्पम्प्स आपण एक्सीसाठी वापरतो तर ही देखील ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे विच इज really अ रिअली गुड ऑप्शन ज्यांच्यामध्ये अजू स्पर्मिया हा प्रॉब्लेम आहे तर अशा ज्यांना जा, जा, पण काही अजूज परमिया किंवा मेल फॅक्टर बद्दल डाऊट आहे तर त्यांनी आमचे त्याबद्दलच्या सीरीज नक्कीच पाहू शकतात सो दॅट ऑल फ्रॉम माय साईड इफ यू हॅव एनी क्वेरीज यू कॅन कॉन्टॅक्ट मी डायरेक्टली किंवा तुम्ही मेल देखील पाठवू शकता आस्केट गुणशिला डॉट कॉम वर ज्यापासून तुमच्या प्रश्नांची नक्कीच उत्तरं तुम्हाला मिळतील थँक यू